आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधल्या प्रॅक्टिस सेट 1.3 मधला दुसरा क्वेश्चन या ठिकाणी सोडवणार आहोत. काय क्वेश्चन? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट. आता आपल्याला या ठिकाणी हे एक केवल मूल्य दिले, डिटर्मिनंट दिले, त्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन रोज दिसत आहेत आणि दोन कॉलम दिसत आहेत. 2/2 हा डिटर्मिनंट आहे. आता याची व्हॅल्यू कशी काढायची? बघा, व्हॅल्यू काढताना नेहमी पहिली आणि ही इथली शेवटची म्हणजे चौथी, पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार करायचा. 5 × 0 मायनस त्याच्यातून दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार वजा करायचा. मायनस आता 3 × -7 इज इक्वल 5 × 0 मायनस आणि मायनस प्लस होऊन जाईल. 0 + 3 = 21 0 + 21 = 21 हे आलं आपलं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. अगदी सोपं आहे बघा. आता हे दुसरं उदाहरण आहे या ठिकाणी. 7/3 5/3 पहिल्या रोमध्ये आणि 3/2 आणि 1/2 हे आहे दुसऱ्या रोमध्ये. आता याची व्हॅल्यू मारतानाही पहिल्यांदा पहिल्या संख्येचा चौथ्या संख्येशी गुणाकार करायचा. 7/3 × 1/2 मायनस 5/3 × 3/2 5/3 × 3/2 आता या ठिकाणी कशाने कुठला नंबर डिवाइड होत नाही, किती होतो? 3 × 3 = 3 आता 7 × 7 3 × 2 = 6 7/6 मायनस 5 × 5 आणि 2 × 2 म्हणजे 5/5 आता या ठिकाणी बघा, डिनॉमिनेटर 6 आणि 2 6 आणि 2 यांचा लसावि घ्यायचा. तो आला 6/7 मायनस आता लसावि 6 आहे म्हणून इथे याच्या अंशाला म्हणजे याच्या न्यूमरेटरला आपल्याला गुणावं लागेल. 2 × 3 = 6 म्हणजे 3 5 × 3 = 15 इज इक्वल टू मधून −8/6 इज इक्वल टू दोघींना जर आपण दोनाने भाग केला तर याचं उत्तर −4/8 2 × 4 = 8 2 × 3 = 6 या पद्धतीने अतिशय सोपा हा प्रश्न आहे. अतिशय सोपा आहे आणि एक मार्काला किंवा फार केला तर 2 मार्काला तो विचारला जातो. या पद्धतीने तुम्ही हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढू शकतो.